नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महोदय, अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण फक्त भास्करराव जाधवंना थोडं बोलायला। दादा, आता आपण डिमांडवरती चर्चा चालू केली। दादा, असं नाही चालणार, असं नाही चालणार। आपण एकदा बोलायला परवानगी द्या। आता मग इकड ते बोलले की अजून चार इकडनं परत चार इकडनं, असं थोडी चालणार। 14 लोकांना तिथं परवानगी, आता डिमांड चालू केली आहे आपण, डिमांड वर लोकांना परवानगी दिली। दादा, डिमांड वर चर्चा चालू केली आहे साहेब। मी इकडचं एकटा बोललेलो नाही। मग तुम्ही असं कसं सभागृह असं कसं काय चालवता त्याच्यामध्ये? तुम्ही त्यांचे 14 लोक बोलले, आज एकदा भास्करावचं बोलून द्या म्हणलं तरी तुम्ही ऐकत नाही। विरोधी पक्षाचं तुम्हाला सभागृह चालवायचं नाही का? सन्मान्य दादा, आपण मला मगाशी विनंती केली विरोधी पक्ष नेते म्हणून, आपण विरोधी पक्षाची बाजू मांडू इच्छितात, मी आपल्याला परवानगी दिली। आपण आपण विनंती केली, मी आपल्याला परवानगी दिली, आपण बाजू मांडली। त्यामुळे आता डिमांड वरती चर्चा करूया। विरोधी पक्ष म्हणतोय, अख्खा विरोधी पक्ष म्हणतोय की एका भास्करावना फक्त बोलू द्या। आमची विनंती आहे। त्यांना बोलू द्यायला, सन्मान्य विरोधी पक्ष नेते, डिमांड वरती आपण आपली आपण आपलं भाषण सुरू करावं ही विनंती आहे। सन्मान्य विरोधी पक्ष नेते आता पुरवणी मागण्यांवरती आपलं भाषण करतील। तुम्ही बसा, मग हरकत घेऊ। तुम्ही पहिली बसा, तुम्ही बसा पहिली। असा निर्लज्जपणा करू नका। सस्पेंड करा, याला सस्पेंड करा। सामान्य अपेक्षित नाहीये। सभागृहाची बैठक 15 मिनिटांसाठी स्थगित केली जाते।